राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मराठी पाट्या, राम मंदिर आमंत्रण आणि महाराष्ट्रातील उद्योगासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात महारॅली. राहुल गांधींचे आगमन तर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींचा नागपूर दौरा रद्द. गुणरत्न सदावर्तेंना एसटी बँकेत मोठा धक्का. सदावर्तेंचे नातेवाईक सौरभ पाटलांना एसटी बँकेच्या संचालक पदावरून हटवलं तर 25,000 कार्यकर्त्यांनी सोडवली सदावर्तेंची साथ. ठाण्यातील सिनेगॉग मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल. पोलीस बॉम्बशोधक पथक घटनास्थळी. परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबईत धडकणाऱ्या मनोज जरांगेंचा रूट ठरला. 20 जानेवारीपासून अंतर्वलीतून पायी मोर्चा निघणार. आरक्षण घेऊनच परतणार, जरांगेंचा निर्धार. धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता. धनगर समाजाच्या चिकित्सा अहवालाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. 4 वर्षानंतरही महाधिवक्त्यांकडून अभिप्राय न घेताच अहवाल मागणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात. लोकसभा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शक्यता. 12 जानेवारीच्या सभेची प्रशासनाकडून जय्यत तयारी. बेळगावात पुन्हा कन्नड संघटनांचा उन्माद. मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना धमकावलं. कन्नडमध्येच फलक लावण्यासाठी दादा.